थोड़ा लाउडर। आपण प्राथमिक वर्गाची सुरुवात करूया. आपल्याला आज 1 ते 8 किलोमीटर करायचे आहे, पण आपला एवढा तर तंत्र सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. 1 ते 8 जरी आपण म्हणत असलो तरी 1 ते 8 पर्यंत आता आपण करणार नाही आहोत. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून त्याच्यानुसार आपल्याला पुढे करायचे आहोत. 1 ते 8 मार्ग लागून आपल्यापर्यंत आपल्याला जायचं नाही. हळूहळू आपली क्षमता वाढेल आणि त्यानंतर आपण यात्रेपर्यंत पोहोचू. आपल्या आयुष्यामध्ये गोल असायला हवे टार्गेट मध्ये. हे आपलं तंत्र आहे, नो टार्गेट नो टाइम लिमिट नो कॉम्पिटिशन. त्यामुळे आपण मध्ये आपल्याला वाटलं एखाद्या चीट करायचा तर आपण चीट करू शकतो, थांबू शकतो, थोड्या वेळासाठी जवा पण मिळू शकतो, पुन्हा सुरू करू शकतो. सर व्हॉइस थोडा वाढवता येईल? हा क्लिअर आहे. ओके सर. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. सूर्यनमस्कार कसा करायचा हे मी आपल्याला सांगणार आहे. त्यानंतर श्वसनाची गोळा आपण दिली तर आपल्याला अवघड जाणार नाही. आता सर्व साधनांनी तयार व्हायचे. ध्यानात्मध्ये केवळ ओंकार घेऊ आणि मग आपण सुरुवात करू. पद्मासन जमत असेल तर पद्मासन, कृत्तिकासन किंवा वज्रासन दोन यादांची ध्यान मुद्रा ते गोष्टी आपण बघू शकतात. दोन यादा करण्याची मुद्रा ही वस्तू माझ्या मागे आपण म्हणायचं. No.
Mangale Namaha. Gurave Namaha. सर तुमचा आवाज अजिबात नाही येते, तुम्ही थोडं पुढे येऊन बोला प्लीज. पाचवा अष्टांग स्थिती घेणार आहोत. गुडघे छाती आणि कपाळ जमिनीला टेकवायचंय. पोट मात्र प्रयत्नपूर्वक वर उचलायचं आपल्याला. पोट मात्र प्रयत्नपूर्वक वर उचलायला घेणार आहोत. सहाला पोट जमिनीवर टेकवून पुढच्या रीतीने शरीर स्थिती. हे करत असताना डिप्स मारला सारखं वर यायचं नाही. पाठीचे मणके वापरून वर येण्याचा प्रयत्न करायचा. पाठीच्या मणक्यांची ताकद संपली की मग हाताची मदत घ्यायचं नाही. सात लाख कंबरवर उतरून मागे रेटा द्यायचा. पाच ताकद एकवण्याचा प्रयत्न. आठ लाख उजवा पाय पुढे यायचा. आठ पुढे पाय घेतल्यानंतर सातचे सकट टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. नौका डाव्या पाय पुढे घ्यायचा आहे आणि अवस्था क्रमांक दोन सारखी स्थिती घ्यायची. नऊ आणि दहाला श्वास घेत कॉंग्रेसनं सरळ पुन्हा नमस्कार स्थिती दहा. अशा प्रकारे आपण करणार आहोत. सर्व कागदाने तयार व्हायचे. दंड स्थितीमध्ये यायचंय. मंत्रासकट आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्य नमस्कार करून स्थिती चतुर्थीच्या पुढच्या लोकाला इतके लंबी येते. ओम हा मित्राय नमः. आवाज येतोय का मॅडम आता? हो सर येतोय आवाज. आता एकला भरपूर स्वाद घ्या. एक श्वास सोडत कमरेत पुढे वापरायचं. दोन श्वास घेत डावा पाय मागे. तीन श्वास सोडत उजवा पाय मागे. चार श्वास सोडत अष्टांग स्थिती. पाच श्वास घेत भुजंगासनाची स्थिती. सहा श्वास सोडत पर्वतासनाची स्थिती. सात श्वास सोडतच डावा पाय पुढे. आठ श्वास सोडत उजवा पाय पुढे. नऊ श्वास घेत दहा. जो पाय आपण आधी पुढे मागे देणार आहोत तोच पाय आपण पुढे आणणार आहोत. आता आपण डाव्या पायाने करणार आहोत. ओम ह्रीं रवये नमः. श्वास घेत एक, श्वास सोडत दोन, श्वास घेत तीन, श्वास रोखत चार, श्वास सोडत पाच, श्वास घेत सहा, श्वास रोखत सात, श्वास रोखतच आठ, श्वास सोडत नऊ, श्वास घेत दहा. ओम ह्रूं सूर्याय नमः. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. ओम ह्रीं भारे नमः.
एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ओम खगाय नमः। एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ओम नमः उष्णे नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम हिरण्यगर्भाय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस मरीचये नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम भू आदित्याय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम हैं सवित्रे नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम हो अर्काय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम हो ओम नमः धात्राय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस आता पुढच्या सेटमध्ये आपण उद्भव काय मागे घेणार आणि उद्भव काय पुढे येणार अवस्था थोडी कमी असतो झाली तरी चालेल श्वसनाकडे लक्ष द्यायचं। ओम हां मित्राय नमः। भरपूर श्वास घ्या एक श्वास सोडत दोन श्वास घेत उजवा पाय मागे तीन श्वास रोखत चार श्वास सोडत पाच श्वास घेत सहा श्वास रोखत सात श्वास रोखतच आठ उजवा पाय श्वास सोडत नऊ श्वास घेत दहा ओम ह्रीं रवये नमः। एक दोन
तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ सूर्याय नमः। एक दो ऊर्जा पैमाने तीन चार पांच छह सात ऊर्जा पैमाने आठ नौ दस ॐ ह्रीं भानवे नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रीं खगाय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ नमः पूष्णे नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रीं मरीचये नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रीं आदित्याय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रीं सवित्रे नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रौं अर्काय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ नमः भास्कराय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस आता डाव्या पायाने करणार आहोत। डावा पाय मागे घ्यायचा आणि डावा पाय पुढे आणायचा। कुणाला ब्रेक घ्यायचा असेल तर एखादा सूर्यनमस्कार आपण ब्रेक घेऊ शकतो किंवा शवासन सुद्धा घेऊ शकतो। ॐ ह्रां मित्राय नमः। एक
टॉस सोडत दोन, टॉस घेत डावा पण मागे तीन, टॉस रोखत चार, टॉस सोडत पाच, टॉस घेत सहा, टॉस रोखत सात, टॉस रोखत डावा पाय पुढे आठ, टॉस सोडत नऊ, टॉस घेत दहा. ॐ ह्रीं गवये नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ॐ ह्रूं सूर्याय नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ओम है भानवे नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ओम ह्रौं खगाय नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ओम ह्रौं उष्णे नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ॐ ह्रीं मरीचये नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ॐ ह्रीं मरीचये नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ॐ ह्रूं आदित्याय नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस. ॐ ह्रीं सवित्रे नमः. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ,
ओम अवकाय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम नमः भास्कराय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस आता उठा पाए ॐ मित्राय नमः इतना भरपूर कर दिया एक शॉर्ट दोन शॉर्ट गेम उजवा पाय मागे तीन शॉर्ट सोडत चार शॉर्ट सोडत पाच शॉर्ट गेम सहा शॉर्ट सोडत सात उजवा पाय पुढे आठ टॉस सोडत नऊ टॉस घेत सहा ओम ह्रीम गवये नमः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दस ओम ह्रूं सूर्याय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम ह्रीं भानवे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम नमो खगाय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम नमः उष्णे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम ह्रीं मरीचये नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम ह्रूं आदित्याय
नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ओम है सवित्रे नमः दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ओम ह्रौं अर्काय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ओम भद्राय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह आपल्याला थांबायचं असेल तर एखादा प्रयोगमस्तक आपण थांबू शकतो जेव्हा घेत असेल तर तेव्हा आपण येऊ शकतो मित्राय नमः भरपूर श्वास घ्या एक श्वास सोडत दोन श्वास घेत तीन श्वास रोखत चार श्वास सोडत पांच श्वास घेत सहा श्वास रोखत सात श्वास रोखत आठ श्वास सोडत नऊ श्वास घेत दहा ओम ह्रीं द्रवये नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रूं सूर्याय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ है भानवे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रौं खगाय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ब्रह ओष्णे नमः एक
ओम तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम ध्यान हिरण्य गर्भाय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ओम ह्रीं परिचये नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रूं आदित्याय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ ॐ ह्रैं सवित्रे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रौं अर्काय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ ॐ ह्रौं भास्कराय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ¿Por qué?
ॐ ह्रीं द्रवये नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ भूर्याय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रीं भानवे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रौं खराय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रः उष्णे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रीं परिचये नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रूं आदित्याय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रीं सवित्रे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रौं अर्काय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रः
भाकराय नमः। ओम तीन चार पांच छह सात आठ नौ दह। ओम धाम मित्राय नमः। चार तीन एक चार सूरत दो चार एक तीन चार रोकत चार चार सूरत पांच चार एक छह चार रोकत पांच चार रोकत आठ चार सूरत नौ चार एक छह। ओम भीम द्रवये नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह। ओम ह्रूं सूर्याय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह। ओम ह्रीं भानवे नमः। एक ओम तीन चार पांच छह सात आठ नौ दह। ओम ह्रौं खगाय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह। ओम रह पुष्णे नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह। ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह। ओम ह्रीं द्रवये नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह। ओम ह्रूं ओम ह्रैं सवित्रे नमः। एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह।
आदित्याय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रौं अर्काय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रौं भद्राय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रां मित्राय नमः ॐ ह्रीं द्रवये नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रूं सूर्याय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रैं भानवे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ ॐ ह्रौं खगाय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रः पुष्करे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दह ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ
ॐ ह्रीं मरीचये नमः ॐ तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रूं आदित्याय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रीं सवित्रे नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रीं कर्काय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रीं भास्कराय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस आपण कवर करू एक सेट राहील आतापर्यंत झालं त्याच ॐ ह्रीं मित्राय नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस आता मोजकेच काही शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे ती एनर्जी प्रसन्न प्रसन्न केल्याने की स्वतः मन प्रसन्न होईल म्युझिक म्युझिक चार असताना ॐ ह्रीं रवये नमः एक दो तीन चार पांच छह सात आठ नौ दस ॐ ह्रीं सूर्याय नमः एक दो तीन
चार पांच सहा सात आठ नौ दहा ओम हैं भानवे नमः ओम हैं एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ओम ह्रौं खगाय नमः एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ॐ नमः पुष्णे नमः एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ ॐ ह्रीं मरीचये नमः एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ॐ ह्रूं आदित्याय नमः एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ॐ ह्रैं सवित्रे नमः एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ॐ ह्रौं अर्काय नमः एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ॐ ह्रः भास्कराय नमः एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ॐ ह्रां मित्राय नमः एक दो
तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ओम ह्रीं नवये नमः एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ओम श्री सवित्रे सूर्य नारायणाय नमः एक पूरा तंत्र कहीं रहा है ओम तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा शेवटचा पुढे नमस्कार पूर्ण मंत्राचे करणार आहोत आपण नेहमी जो पाय मागे पुढे नेतो हे मी आपल्याला वाटत असते सूर्य भानु प्रत्येक अवस्थे या सूर्य नमस्कारामध्येच आपण विश्रांती घेणार आहोत पायाच्या तरंगणीजवळ हाताचे अंगठे टेकवा आणि पाय मागे जाऊया तीन आसन स्थितीमध्ये असल्यानंतर प्रवेश नाही धीरे बोलायचे आहे पाच स्थिरची अवस्था कंबर जास्त खाली नाही जास्त वर नाही खूप महत्वाची सगळ्यात महत्वाची अवस्था आहे ही अवस्था क्रमांकाच्या गुरुत्वाकर्षणाविरुद्ध शरीर एका सरळ रेषेमध्ये आपल्याला ठेवायचा फक्त पादासन अष्टांग स्थिती पाच गुडघे छाती आणि कपाळ उठवायचे कोण प्रयत्न खूप कोण उचलायचा आहे पोटाच्या स्नायूंचा आकुंचन झालेला आहे आता पोट जमिनीवर टेकवा आणि पुढच्या दिशेने शरीर वळ आता पोटाचे स्नायू ताणले गेलेले आहे येथे बदल शरीरामध्ये होत आहेत त्याकडे लक्ष द्यायचं कंबर खाली रिलीज करून द्या कोंड्यांवरती शरीर उचलून धरायचं नाही पाय गुडघ्यामध्ये सरळ घेऊन कमरेला माती देता द्यायचा आहे आदर्श स्थितीमध्ये डोक्याचा भाग सुद्धा जमिनीला टेकतो अर्थात हातापायाची अवस्था न बदलता पर्वतासन किंवा पदरोगाचं स्वानासन असं याला म्हटलं जात आठ नौ
शरीराला विश्रांती देण्याचा आसन आपण किती सूर्यनमस्कार केले याच्या आनंदामध्ये राहायचं नाही. आपण काहीतरी केलं याच्या आनंदामध्ये राहायचं. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती देणारा वातावरण प्रवासन आपल्या पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाकडे लक्ष देते. प्रत्येक स्नायू निगा करायचा आहे. श्रम झाले की शवासन, श्रम निघून जाईपर्यंत शवासन. मनात कोणतेही विचार येत नाही. विचार येतच असतील तर त्या विचारांना विरोध करायचा नाही. आपली बरीच शक्ती आपण विरोध करण्यासाठी वाया घालतो. तसं होऊ द्यायचं नाही. आलेल्या विचारांवर पुन्हा विचार करायचा नाही. आता आपण अवयव ध्यान करणार आहोत. मिटलेल्या डोळ्यांनी मी प्रत्येक अवयवाचं नाव घेणार आहे. आपण मिटलेल्या डोळ्यांनी त्या प्रत्येक अवयवाकडे जायचंय आणि तिथे काही विजय करायचा. कानावर पडणाऱ्या सूचनांनुसार
अवयव ध्यान अपने डाव्या हाताच्या अंगठ्याकडे लक्ष द्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे स्नायू रिलीज करा सर्जरी इंडेक्स फिंगर मध्यमा मिडल फिंगर पानांका लिटिल फिंगर चौथी फिंगर आणि करांगुळी लिटिल फिंगर इंडी थोडा डाव्या हाताचं मंगळ तर हात लिहिला थोडा डाव्या हाताचा कोरा कोपर गंडाचे स्नायू डावा खांदा सगळे स्नायू लिहिले थोडा छातीच्या पोटाच्या डावीकडचे स्नायू लिहिले थोडा कमरेचे स्नायू लिहिले थोडा डाव्या बाजूचे आता डाव्या पायाकडे लक्ष द्या डावा मांडीचा खांदा डावी मांडी पुढचे स्नायू मागचे स्नायू डावा गुर्गा कोठरी बोटा तळपाय सगळे स्नायू दिले थोडा डाव्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष द्या मनाने डाव्या पायाचा अंगठा दुसरं बोट मध्य बोट चौथं बोट करांगुळी लिहिली थोडा डाव्या हातापासून डाव्या पायापर्यंत पुन्हा एकदा लक्ष द्या सगळेच नाही लिहिले पूर्ण रिलॅक्सेशन आपलं झालं पाहिजे पॅरालिसिस झाल्यासारखं आपल्याला वाटायला हवं आणि ते करता येतो असं समाधानी आता शरीराच्या उज्ज्वल आपण देत असलेल्या उजव्या हाताचा अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका करांगुळी लिहिली थोडा उजव्या हाताचा मंगळ तळहा कोळा कोपर दंडाचे स्नायू खांद्याचे स्नायू लिहिले थोडा पोटाच्या उजव्या बाजूचे स्नायू लिहिले थोडा कमरेचे उजव्या बाजूचे स्नायू लिहिले थोडा आता उजव्या पायाकडे लक्ष उजव्या मांडीचा खांदा उजव्या पायाची मांडी पुढचे स्नायू मागचे स्नायू उजवा गुरगा पोत्री भोटा तळपाय लिहिला थोडा उजव्या पायाचा अंगठा दुसरं बो मध्य बो चौथं बो करांगुळी लिहिली थोडा आता शरीराचे उजव्या बाजूचे स्नायू सुद्धा लिहिले बघलेले आहेत आता पाठीच्या कानाकडे लक्ष माथ्यापासून ते मानेच्या मिनिटांपर्यंत 33 ते 33 मिनिटे लिहिले असले मुलके लिहिले थोडा पोटाच्या मागचे कमरेचे मुलके लिहिले थोडा कमरेचे 2-3 मुलके आपण उचलून धरलेले असतात तेव्हा सांगून देतो ते लिहिले थोडायचा प्रयत्न करा छातीच्या मागचे थोड्याची प्रतिभे लिहिले थोडा मानेचे मुलके लिहिले थोडे ज्या अवस्थेमध्ये आहोत आपण आहोत त्या अवस्थेमध्ये स्नायू लिहिले थोडायचे पूर्ण पाठीचा कणा ढिला झालेला आहे किती झाला
आता शरीराच्या पुढच्या बाजूने असलेल्या ओटी पोकाकडे लक्ष द्या. ओटी पोकाचे स्नायू निघे सोडा, पोटाचे स्नायू निघे सोडा, नाभीच्या आजूबाजूचे स्नायू त्यांची फक्त थोडीशी हालचाल सुरू आहे. श्वसनासाठी आवश्यक आहे तेवढी हालचाल सुरू आहे. छातीकडे लक्ष द्या, छातीचे डाव्या बाजूचे स्नायू उजव्या बाजूचे स्नायू निघे सोडा. मानेचे स्नायू निघे सोडा, गळ्याचे स्नायू निघे सोडा. मानेपासून खाली संपूर्ण शरीर शिथिल झालेला आहे. आता आपल्या चेहऱ्याकडे लक्ष द्या, कपाळाकडे लक्ष द्या. कपाळाचे स्नायू निघे सोडा, कोणताही ताण शिल्लक ठेवू नका. डाळी भोवळी, उजवी भोवळी, डाळी पापणी, उजवी पापणी निघे सोडा. आता दोन्ही डोळ्यांकडे लक्ष द्या, डावा डोळा उजवा डोळा दोन्ही आयबॉल्स निघे सोडा. दोन्ही डोळ्यांच्या आजूबाजूचे स्नायू निघे सोडा. म्हणजे डोळ्याच्या पॉकेटमध्ये आपले दोन्ही आयबॉल तरंग आहे असं फिलिंग आपल्याला यायला हवं. इतकं रिलॅक्सेशन आपल्याला करायचं. नाकाकडे लक्ष द्या, कोणताही ताण ठेवू नका. डावा गाव उजवा गाव वरचा हो जबड्याचे स्नायू दिले सोडा. दोन्ही दात एकमेकांवरती घट्ट दाबून ठेवू नका. सिस्टम पोझिशन मध्ये जेवढा पूर्णचा उभा असतो तोंडाचे आपले जिरेकडे असते. जिरेवर पण काही प्रमाणात ताण आपण घेतलेले असतात, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. डावा ताण उजवा ताण संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. पुन्हा एकदा पूर्ण शरीराकडे लक्ष देणार आहोत आणि जिथे कुठे अजूनही ताण शिल्लक राहिले असतील तिथे मग पुन्हा मागण्यात जायचंय आणि ते ताण काढायचा प्रयत्न करायचा आहे. डाव्या हातापासून ते डावा पायापर्यंत, उजव्या हातापासून उजव्या पायापर्यंत, पाठीची बाजू पोटाची बाजू ते पुन्हा एकदा लक्ष द्या. संपूर्ण शरीर स्थिती शरीरातले बरेचसे ताण कमी झालेले आहे, त्यामुळे श्वासाची गती जी अशी वाढली होती होत चाललेली आहे, त्यामुळे पोटाची अंतर ही कमीच कमी आहे. मला कोणतेही विचार येऊ द्यायचे म्हणजे आपल्या पोटाकडे लक्ष द्यायचंय. पोटाची जी हालचाल सुरू आहे त्याकडे लक्ष द्यायचंय. पोट वर आलं की हवा आतमध्ये येते, पोट खाली गेलं की हवा बाहेर जाते.
इंद्रिया बरोबर मनाला विश्रांती श्वासामध्ये झोपायचं नाही, प्रयत्न करायचा की झोप येणार नाही. आता आपण या स्थितीमधून पोटाची हालचाल मोडणार आहोत. पोट वर येते, श्वास घेतला जातो, त्याला 27-27 पासून उलट आपण मोडणार आहोत. पुढचे 2 मिनिट आपण आपल्या पोटाची हालचाल मोडायची आहे. पोट वर 27, पोट खाली, पुन्हा पोट वर 24, पोट खाली, पुन्हा पोटवर 25. अशा पद्धतीने पूर्ण क्रमाने आपण आपले श्वास मोडणार आहोत. प्रत्येकाने आपली श्वासाची गती त्रयस्थ नजरेची बघायची आहे आणि ती मोजायची. पुढचे 2 मिनिट आपल्याला कुठलीही सूचना मिळणार नाही. आपण 47 पासून सुरुवात करायची उलट क्रमाने सुरुवात करायची आहे. सावकाश आहोत. डोळे निघलेले ठेवायचे आहेत. दोन्ही पाय धरून घ्या.
प्रत्येक ओंकाराच्या आधी व्यवस्थित श्वास घ्यायचा आणि मग ओंकार मारायचा. माझा मोठा संपाडा आला की आपण आपला अवतार सुरू करायचा. कोणती नाही नाही मग आता सूक्ष्म सूक्ष्म होत राहणाऱ्या ध्वनीकडे लक्ष केंद्रित करायचं. सुरुवात करूया.
ओम शांति शांति शांति। सावधान सुनिए दुर्गा मंदिर पर का सदा दुर्गा मंदिर दुर्गा मंदिर का सदा इंडियन मेडिकल असोसिएशन सोसायटी प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोनाने धन्यवाद सर। धन्यवाद मैडम।